टिंबोर्णी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. हा प्रोग्राम जाहीर होण्यापूर्वी जाहीर झाल्यानंतर सर्व सत्ताधारी विरोधक इतर गट तटाने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीररित्या घेतलेला होता. टिंबोर्णी नगरपंचायत व्हावी ही त्यामागची भूमिका होती. या संदर्भात नगरपंचायत होण्यासाठी टिंबोर्णी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी टिंबोर्णी नगरपंचायत कोर कमिटीच्या जवळपास 6 बैठका झाल्या, परंतु त्या बैठकीला कसलेही यश आलेले दिसत नाही. बैठकीला आलेले पार्टी प्रमुख गटप्रमुखांनी आपणाला अंधारात ठेवून आपल्या गटामार्फत उमेदवारी शोधण्याचे चाचपणे सुरू केल्याचे निदर्शनास आल्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये सर्व ताकदीने उतरणार आहोत, असे बोबडे गटाचे प्रमुख भाजपाचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांनी जाहीर केले. त्यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक होणार हे नक्की झाले आहे. राष्ट्रवादीचे व्यापारी सेलचे अध्यक्ष मयूर काळे यांनीही पत्रकार परिषद घेऊन टिंबोर्णी ग्रामपंचायत निवडणूक लढवणार आहोत असे जाहीर केल्यामुळे निवडणूक होणार की बहिष्कार पडणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बोबडे यांनी बहिष्कार टाकणाऱ्यांपैकी कोणी निवडणुकीत उतरले तर आम्हीही मागे हटणार नाही, काँग्रेसच्या वतीने सर्व जागा लढवणार असे जाहीर केल्यामुळे निवडणूक होणार हे निश्चित आता झाले आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सिद्धेश्वर शिंदे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.